देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 106व्या मन की बात कार्यक्रमाचे आयोजन रविवारी सोसायटी मित्रमंडळ अध्यक्ष सुमित झुंजारराव यांच्या निवासस्थानी करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातून उत्तम मार्गदर्शन तसेच विविध विषयांची आणि प्रकल्पांची माहिती झाली. यावेळी मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, उल्हास झुंजारराव, प्रशांत झुंजारराव, रोशन ठाकूर, अमेय देशमुख, प्रवीण मोरबाळे, उदय कुलकर्णी, विनीत पडवळ, उद्धव मानकामे, सागर मेहर, निखिल ठक्कर, राहुल सिंग यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. ऑक्टोबर महिन्याचा शेवटचा रविवार आणि दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मन की बात असा कार्यक्रम करत असतात. हा मन की बात कार्यक्रम याच्यामध्ये राजकीय काही नसते, तर हा कार्यक्रम हा देशभरामध्ये काय चाललंय, गेल्या महिन्यात काय झालं, पुढच्या महिन्यात काय होतंय, हे राजकारण सोडून आपले पंतप्रधान आपल्याला सांगत असतात. आणि म्हणून पाहिलं आपण की पंतप्रधानांनी आपल्याला सांगितलं की एशियन गेम झाले, त्याच्यात आपण आत्तापर्यंत स्वातंत्र्यापासून जेवढे मेडल मिळाले असतील त्यापेक्षा जास्त, 100 पेक्षा जास्त, 107 मेडल्स ही आपल्याला एशियन गेममध्ये मिळाली. मग ज्या ज्या वेळेला कधी ऑलिम्पिक होतो असे कुठले मोठे गेम्स होतात, तर त्याच ठिकाणी मुख्य स्पर्धा झाल्या की जे दिव्यांग असतात, दिव्यांग हा शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदींचे, ते अपंग हा शब्द आपण जो वापरतो त्याला ते दिव्यांग म्हणतात. ते कोणाला तरी हात नाही आहे, कोणाला पाय नसेल, कोणाला डोळा नसेल, जो एका डोळ्याने अपंग आहे पण त्याला दिव्यांग म्हणतो आपण, कारण त्याला खरोखरच एखादं कुठलं तरी मोठं स्किल असतात. स्वामी विवेकानंद सांगायचे की प्रत्येक माणसामध्ये कुठल्या तरी एका क्षेत्रामध्ये टॉपला जायची क्षमता आहे, फक्त त्याच्या आई वडिलांनी, त्याच्या भोवताच्या लोकांनी त्याचं ते क्षेत्र कोणतं हे त्याला शोधून घ्यायची गरज असते. आणि म्हणूनच मोदीजी म्हणतात की हे अपंग नाही, हे दिव्यांग आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार आता सगळीकडे अपंग याच्या ऐवजी दिव्यांग हा शब्द वापरतात. जिथे जिथे असे स्पोर्ट्स होतात ते स्पोर्ट्स झाल्यावर त्या ठिकाणी पुन्हा या दिव्यांगांच्यासाठी स्पोर्ट्स होतात, जसे आता पुन्हा एकदा ते झाले. आणि त्या दिव्यांगांनी यावेळेला 110 मेडल्स आपल्या देशासाठी मिळवले.